नमस्कार, मी आरती. आरती मराठी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खारे शंकरपाळे. म्हणजेच आपण खूप दिवाळीमध्ये गोड पदार्थ खातो आणि गोड खाऊन आपल्याला कंटाळा आला असतो, त्यामुळे आपण असं काही वेगळं बनवलं तर ते खाण्यासाठी खूप छान लागतं. त्यासाठी लागणारे साहित्य: एक वाटी मैदा, अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच पिठी साखर, दोन छोटे चम्मच तीळ, एक चम्मच ओवा, एक चम्मच जिरे, एक चम्मच मीठ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान लागतात खाण्यासाठी आणि तुम्हीही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. एक बाउल घ्यायचा आहे, त्यात मैदा घ्यायचा आहे. आता सर्व साहित्य टाकून घेऊयात मैद्यामध्ये. मीठ एक चम्मच, जिरे एक चम्मच, ओवा दोन चम्मच, तीळ अर्धा चम्मच, लाल तिखट आणि अर्धा चम्मच पिठी साखर. जसं गोड पदार्थामध्ये आपण मीठ घालतो थोडंसं, तशा पद्धतीने तिखट पदार्थामध्ये आपण गोड घालतो आहे थोडंसं, म्हणजेच पिठी साखर घालतो आहे. मिक्स करायचं आहे सर्व. छोटे 6 चम्मच तेल आहे, गरम केलेलं आहे, ते घालायचं आहे. तेल गरम आहे म्हणून आधी चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हाताने मिक्स करून घेऊया. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे, म्हणजेच एकजीव झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे चपातीसाठी आपण जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी नाही घालायचं आधीच, थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं. मी ह्या प्लेटमध्ये तेल घेतलं होतं गरम करून, मग ते तेल वाया जाऊ नये म्हणून मी त्यातच पाणी घेतलेलं आहे. हे मी अशा पद्धतीचं भिजवून घेतलेलं आहे, बघा आपण चपातीला मळतो तसंच आहे. आणि आपण आता हे पीठ 20 मिनटं मुरायला ठेवणार आहोत. आपलं हे पीठ ठेवून 20 मिनटं झाले आहेत, तर मी ते बाजूला काढून घेते. आणि एकदा व्यवस्थित असं मळून घेते. पीठ व्यवस्थित असं नरम आहे, दोन भाग करून घेऊया. एक गोळा मी बाजूला ठेवते. थोडंसं तांदळाचं पीठ, तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही मैदाही वापरू शकता, पण तांदळाचं पीठ कसं थोडं सरसरीत असतं तर आपल्याला हे लाटण्यासाठी खूप इझी जातं. चपाती जशी लाटतात तसंच आपल्याला हे पातळ लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीचं मी हे लाटून घेतलं आहे. चपाती जेवढी आपण पातळ बनवतो तेवढंच पातळ आहे. तर आपण हे कट करून घेऊया. एक साईड कट करून घेतलं आहे, तर दुसऱ्या साईडहून कट करायचं आहे. ते आपल्याला थोडे लांबसर कट करायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचे. थोडेसे लांबसरच कट केले की छानही लागतात खाण्यासाठी आणि दिसायलाही छान दिसतात. खूप पातळ आहे. एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपण हे तळून घेऊयात.
हेही अजिबात चिटकत नाहीत, एकावर एक टाकले तरी आणि तेलात टाकल्यावर हे आपोआप सुट्टे सुट्टे होऊन जातं, त्याच्यामुळे काही हरकत नाही एकावर एक काढून घेतलं तरी। एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल एकदम कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं आहे, आता आपल्याला हे आपले खारे शंकरपाळे हे सोडून घ्यायचे। दुसरी बाजू पलटून घ्यायची आहे। दोन्ही साईडून आपल्याला दोन दोन मिनटं फक्त यांना फ्राय करून घ्यायचं आहे, आपल्याला काही यांचा रंग नाही बदलायचा आहे। आणि हे खूप पातळ असल्यामुळे गरम तेलामध्ये दोन दोन मिनटं व्यवस्थित लगेचच फ्राय होऊन जातं। अतिशय खुशखुशीत असे आपले तिखट शंकरपाळे तयार झालेले आहेत। तुम्ही ह्याला तिखट शंकरपाळे म्हणू शकता, खारे शंकरपाळे म्हणू शकता। त्याच पद्धतीने मी बाकीचेही बनवून घेते, हे बाजूला काढून ठेवते। तर कशी वाटली चटपटी शंकरपाळ्याची रेसिपी? तुम्हीही नक्की बनवा, घरी ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे, साहित्यही खूप कमी प्रमाणात लागलेलं आहे। आणि तुम्हाला जर हे भरपूर बनवायचं असेल तर खूप इझी तुम्ही बनवू शकता। तर कशी वाटली माझी आजची रेसिपी कमेंट करून सांगा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक्यू, बाय बाय।